कोरोनाच्या अति भयंकर संकटात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली. नुसते टाळ्या थाळ्या चमचे आणि वाट्या वाजवायला लावून भंपकपणा केला नाही अशा शब्दात राज्याच्या मृद व जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. मंगळवार दिनांक 13 जुलै रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे शिवसंपर्क अभियानाचे शुभारंभ आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख कलविंदर सिंग डडियाल, संघटक असलमबाई शेख, सुहास वहाटणे, युवासेनेचे भैया तिवारी, डॉक्टर अजय गर्जे, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख, भरत मोरे, राहुल देशपांडे, महिला आघाडीच्या सपना मोरे, नगरसेविका वर्षा शिंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार गडाख पुढे म्हणाले की माझे प्राथमिक शिक्षण गौतम पब्लिक स्कूलला झाले आहे. कोपरगावातच मला राजकारणाचे बाळ कळू मिळाले. आजही तुमच्याकडे आलो, तुमच्याकडून काही शिकून पुढे प्रगती होईल असेही आमदार गडाख यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या विषाणू बरोबर आपल्याला आता जगावं लागणार आहे, परंतु हे सगळं होत असताना उद्धव साहेबांनी प्रत्येक आठवड्याला 8 दिवसाला लोकांच्या समोर येऊन फार मोठा आधार आणि धीर देण्याचं काम केलं आणि नुसतंच धीर न देता काही निर्णय देखील घेतलेले आहेत, परंतु उद्धव साहेबांनी बंपकबाजी केली नाही. थाळ्या वाजवा, चमचे वाजवा, वाट्या वाजवा असं न करता ठोस मी काय करू शकतो, किती करू शकतो तेवढंच फक्त सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला धीर दिला, राज्याला धीर दिला आणि कुटुंब प्रमुख म्हणून आज आपण सर्वजण त्याच्याकडे पाहतो. येणाऱ्या काळामध्ये देखील आपली सर्वांची आता जबाबदारी आहे. हे सगळं प्रचंड काम कोरोनाला थोपवण्याचं, त्याचबरोबर सरकार चालवण्याचं कठीण काम आहे, दुहेरी जबाबदारी आहे. ही दुहेरी जबाबदारी उद्धव साहेब समर्थपणे पार पाडतायत. आपली देखील जबाबदारी आहे की अशा अडचणीच्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या पाठीमागे ताकद उभी करायची. आपण सर्वांनी एकोपा ठेवायचा आणि एकोपा ठेवून ताकद उद्धव साहेबांच्या पाठीमागे जर दिली तर मला खात्री आहे की अनेक चांगले निर्णय येणाऱ्या काळामध्ये जरी कोरोनाची लाट असली, जरी आर्थिक अडचण असली, तरी देखील उद्धव साहेब चांगले निर्णय घेऊन आपल्या सर्वांना, महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय स्वस्थ राहणार. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण शिवसंपर्क अभियानाच्या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं कोपरगाव तालुक्यातले शिवसैनिक सर्व पदाधिकारी हे चौकस आहेत, हुशार आहेत, कष्ट घेणारे आहेत. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष न देता एकोपा ठेवून आपण सर्वांनी काम करावं अशीच विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम अहमदनगर जिल्ह्यातलं व्हावं अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करण्याची. मला कोपरगावकरांना आवर्जून सांगायचं की माझं बालपणातलं शिक्षण या तालुक्यामध्ये झालेलं आहे. मी 1 ते 5 इथले गौतम पब्लिक स्कूल येथे शिक्षण घेतलेलं आहे. 5 वर्ष मी माझ्या आयुष्यातले इथं घातले. त्यावेळेचं जे राजकारण आज मला जे वाटतं की यश आलेलं आहे, त्यावेळेस कोपरगावचं राजकारण नुसतं जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये गाजलेलं असं मला वाटतं. 1 ते 5 बाळपणी मला कोपरगावचं शिकायला मिळाल्यामुळे आजपर्यंत मी इथे आलेलो आहे आणि अजूनही तुमच्याकडनं शिकून कदाचित अजूनही पुढे माझी प्रगती होऊ शकेल अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि यावेळी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की कोपरगाव तालुका शिवसेनेचा बलशाही तालुका आहे. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केले तर येथे शिवसेनेला हरवणं कोणालाही शक्य नाही. तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीबाबत आमदार गडाख यांचे लक्ष वेधले व महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी आमदार शेख यांची वाहतूक सेनेच्या उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार गडाख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर डडियाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संघटक असलम शेख यांनी आभार मानले. यावेळी शहर व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु ते मतभेद बाजूला सरळ सर्वात उत्तम तालुका आहे, संघटन असलेला आहे, शिवसेनेचं बलशाली तालुका आहे. आपण जरा मोठं मन करून एका दुसऱ्यात गेलं तर इथं शिवसेनेला हरवणं कुणालाही शक्य नाही.
म्हणून मला असं वाटतं इथून पुढच्या काळामध्ये नवी जुनं न करता भांडण न करता आपण एकत्र काम करू आणि शिवसेना पक्ष प्रमुखांचे हात बळकट करण्यासाठी शिवसंपर्क अभियान गावागावामध्ये आणि घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी आपण सर्व शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आदेशाचं पालन करू. खासदार म्हणून मी आपल्या बरोबर शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्या बरोबरीने करा. या कोकणगाव तालुक्यातील शेतकरी पूर्व भागातील असेल आमच्या डाव्या उजव्या तालुक्याच्या केर भागातील आमच्या सुहास बापूंचा खुंतामा परिसरातील 11 गाव असतील आमच्या पूर्व भागातील 22 गाव असतील याला पाणी जर लागायचं असेल तर या गावांचं नूतनीकरण होणं गरजेचं आहे. मात्र ह्या गप्पा आम्ही गेल्या 25 वर्ष ऐकल्या. हे आम्हाला एक अपेक्षा आहे की परमादरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आणि मृत आणि जलसंधारण मंत्री आदरणीय आमदार गडाख साहेबांच्या माध्यमातून या कोपरगाव तालुक्याचा ह्या उजव्या डाव्या कालेचा प्रश्न कायमस्वरूपी आपण निकाली काढाल एवढाच एक आशावाद या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याकडून व्यक्त करतो. जिल्हा प्रमुखांना शिवसेना भावनावर बोलू ही आपली मोहीम कशी करायची कशा पद्धतीने करायची काय करायचं त्या सर्व सूचना जिल्हा प्रमुखांना दिल्या. माननीय पक्ष प्रमुखांच्या आदेशाने आपण ही मोहीम चालू केली. आजपासून याचा शुभारंभ माननीय आमदार शंकरावजी गडाख साहेब यांच्या शुभास्ते आपण करतोय. व ही सुरुवात ही काही मोहीम आपली राजकीय मोहीम नाही आहे. लोकांना कोणाला वाटत असेल की शिवसंपर्क मोहीम ही राजकीय आहे ही राजकीय काही नाही आहे. याच्यात आपल्याला एवढंच आहे की शिवसैनिकांनी प्रत्येकाच्या घराघरात शिवसैनिकांनी जनतेला हा शिवसैनिक पहिल्यापासून जनतेचे कामं करत आलेला आहे. जनतेचा एक विश्वास मिळवायचा आहे आपल्याला एक फक्त नवीन ऊर्जा मिळावी नवीन शक्ती मिळावी त्या स्फूर्तीने आपण ही शिवसंपर्क मोहीम चालू केलेली. याच्या आधीही कधी शिवसैनिक घरात बसलेला नाही आहे. शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी आपला हा समाजसेवेचं काम करत आलेला आहे. काय बाळासाहेबांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे 80% समाजकारण हे शिवसेनेने स्वतःच्या हातगताशी बांधलेलं एक ब्रीदवाक्य आहे. त्या ब्रीदवाक्यानुसार हा 80% समाजकारण हे कायम करत आलेलं आहे. परत आपल्याला साहेबांनी सांगितलं स्वबळ वाढवा. स्वबळ वाढा म्हणजे काय आपल्याला काही निवडणूक आपले आमदार वाढवा किंवा निवडणुकीत जिंकू नये असं काही नाही. स्वबळ वाढवा म्हणजे आपली शिवसेना ही प्रत्येक घराघरात गल्ली गल्ली प्रभागात प्रभागात हे घरोघरी गेली पाहिजे. हा एक